भानकुली डोंबिवली मार्गाला कालवार गावाचे सुपुत्र स्वर्गीय उत्तात्म शांताराम म्हात्रे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी जय अग्रे सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या नामकरण फलकाचे आज उद्घाटनही करण्यात आले. भिवंडी मध्ये 1983 साली गोरसई सावंदे कत्तलखाना गोळीबारात 18 तारीख 11 महिना 1983 रोजी आग्रे कोळी समाजाच्या अनेक वीरांना वीरगती प्राप्त झाली होती. त्याच्या बलिदान कुठेही व्यर्थ जाऊ देणार नाही. भिवंडीतील ज्या ज्या लोकांनी समाजासाठी आहुती दिली अशा भिवंडीतील स्थानिक भूमिपुत्रांचा नाव चांगल्या वस्तूला लागावा यासाठी जय आग्रे सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. म्हणून आज 1983 साली वीरगती प्राप्त झालेले स्वर्गीय उतात्म शांताराम म्हात्रे यांच्या मानकोली डोंबिवली मार्गाला लोडा दाम पाठाले व वेहले मानकोली येथे नामकरण फलकाचे आज जय आग्रे सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील व इतर प्रमुख मान्यवरांच्या सुभाष्ते श्रीफल फोडून व पीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अलका पाटील, तालुक्यातील अनेक मान्यवर व शेतकरी संघटना, अंजूर दिवेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आमच्या भिवंडी तालुक्यातून कालवा गावचे सुपुत्र भिवंडी येथे झालेला कत्तलखाना हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचं बलिदान झालं होतं. खरं तर त्यांचं हे नाव भिवंडी तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी लागायला पाहिजे होतं. आजपर्यंत त्यांचं नावाचं कुठे उल्लेख दिसत नाही. म्हणून आमचे भिवंडी तालुक्यातले जे 4 हुतात्मे झाले होते त्यातून आम्ही हुतात्मा शांताराम म्हात्रे कालवार गावचे यांचे डोंबिवली ते मानकुली हा दापडे रस्ता जो होतो या रस्त्याला हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचं नाव देण्याचं आम्ही नाम फलक लावलेलं आहे. आणि हे नाव जागृत राहतील आणि यांना यांचे विचार जे लोकांपर्यंत पोचवायचे आम्ही केले आहेत याच्या मागे आजपर्यंत भूमिपुत्रांना फार अन्याय होतो आणि हे बाहेरून आलेले परप्रांतीय हे त्यांची नावं लागायची मागे असतात. स्थानिक लोकांची नावं करायला लागली पाहिजेत. यासाठी काही राजकीय लोक आपापले मतं विकण्यासाठी ती नावं लावली जातात पण स्थानिकांची नावं कुठे लावली जात नाही. म्हणून आम्ही आमचे हुतात्मे झालेले शांताराम म्हात्रे यांचं नाव लावलेलं आहे आणि याची पूर्ण असे आडाखर केले कमानी इथं लावणार आहे जेणेकरून हा प्रवास जो करणार तो शांताराम म्हात्रे यांचं नाव हुतात्मा म्हणून झालेले दिसणार अशी आम्ही शासनाकडे मागणी करूनच आम्ही केलेलं आहे. रिसल त्याची मला इथं काही राजकारणाचा काही कुठला भाग येत नाही. आम्ही एक सगळे शेतकरी संघटना हवे दिवे जय आग्री संस्था यांच्यामार्फत हे नाव फलक आम्ही केलेलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज हा आपल्या भिवंडी तालुक्यातील मानकोली ते डोंबिवलीला जो हा जाणारा रस्ता आहे त्याला आमचं जय आग्री सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंतदादा यांनी पाठपुरावा करून हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचं नाव देण्याचं ठरलं आहे. आणि आज या रस्त्याला नामफलकाचं अनावरण आज सर्व भूमिपुत्रांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे. हुतात्मा शांताराम म्हात्रे साहेबांचं बलिदान आम्ही वायात जाऊन देणार नाही व अजून कुठल्या तरी वास्तूलासुद्धा नाव देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. शांताराम म्हात्रे साहेब यांनी पण आपल्या आपल्या देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी हुतात्मा देऊनच हे कार्य समजा पार केले. सर्वजण बोलतात याचं नाव द्यायचं त्याचं नाव ते कोणाचं द्यायचं नाही. जे हुतात्मा झाले ते आपल्या भूमिपुत्राला त्यालाच न्याय द्यायलाच पाहिजे आणि त्यांचंच नाव दिलं पाहिजे. असं सर्व या भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. जसे जय आग्रे एकत्र झालेत तसे सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन बहुतेक आपले आग्रे समाज आहे त्यांनी जर एकत्र आली तर भूमिपुत्राला न्याय मिळणारच. जय हिंद. जय अमर रहे 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 अमर रहे
शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। जय देवा।